दगड़ा शॉर्ट बना का इधर गैप सो हे गाइज वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल। आज अपन चाललो आहे आपल्या इथे ठाण्यात एक हिडन वॉटरफॉल आहे तिकडे जाणार आहे। ॲक्च्युली क्वचित थोड्याच लोकांना माहिती आहे तिकडचा वॉटरफॉल आणि आजकाल दोन तीन दिवस झाले पाऊस पण डेंजर पडतो आहे। दॅट्स वाय आम्ही आज याचं डिसिजन घेतलं आणि तो आहे म्हणजे कासरवडी साईडला अवरे सिटी। ओके सो मोस्ट ऑफ पीपल्सला त्यांना तो वॉटरफॉल माहीत नसेल। ॲक्च्युली व्लॉग्स पण कमीच आहे तिकडचे, व्हिडिओ पण कमी होते। त्याचं आम्ही डिसिजन घेतलं की आज जाऊन तो कवर करूया। पाऊस पण मस्त पडत, आत्ता जस्ट थांबला आहे पाऊस सकाळपासून। दोन दिवस तर रेअरली हार्डली पडतोच आहे नुसतं डेंजर, म्हणून दोन तीन दिवस झाले घरीच। आपण आता लास्ट राईड जी मारली ती कोकणवालीत, त्यानंतर आपण काहीच केले नाही, फक्त घरी होतो। एडिटिंग आणि एडिटिंग प्रोसेस चालू होतं। तर वाजलेत 3:10 तरी झालेत आणि इथून तिकडे जायला कासरडेला असे असं हार्डली हाफ ॲन आवर तरी बस झाला त्या स्पॉटच्या इथपर्यंत जायला। सो 3:30-4 o'clockपर्यंत पोचलो तरी एक्सप्लोर करायला भेटेल, वॉटरफॉल पण बघायला भेटेल। तिकडे अजून एक ॲडव्हेंचर असते की ती ॲडव्हेंचर प्लेस आहे, तिकडे आपण लाईक ऑफ रोडिंग पण करू शकतो। ऑफ रोडिंगचा खूप भारी पॅच आहे तिकडे। आणि आता पण मोठं ब्लॉक का करते पाऊस थांबल्यामधून, कारण की एक सबक भेटली मला कोकण ट्रिपला की पावसामध्ये मोठं ब्लॉक करायचं नाही, कारण की तो ॲडॅप्टरमध्ये पाणी गेलं की ॲडॅप्टर खराब होऊन पूर्ण ऑडिओची वाट लागते। की ॲक्च्युली तिकडे पोचल्यावरती स्टार्ट करणार तो ब्लॉगिंग आणि आपला तो एक्सप्लोरिंगचा पूर्ण पार्ट, पण आता पाऊस थांबला दॅट्स मी इकडनं स्टार्ट केलं माजुडापासूनच। या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर समजेल की कसं जायचं आहे तिकडे, तो रूट काय कुठला रूट फॉलो करायचा, तो रूट तुम्हाला इझी पडेल त्या वॉटरफॉलपर्यंत जायला। तिथेच ही पूर्ण ट्रॅफिक क्लिअर करतो आता आणि डायरेक्ट भेटतो तो म्हणजे कासरवडीचा मेन सिग्नल जिकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा तो वाला। तर ही ट्रॅफिक ना अशीच राहणार आता पूर्ण रस्ता। ओ बाबा हे काय, आणि काही ढग परत आले, मला वाटते 101% परत पाऊस पडणार। पाऊस पडायच्या आधी तिकडे पोचू। पाऊस पडायचा बाकी प्रॉब्लेम काय नाही, विंडशीटर वगैरे प्रॉपर घालू आपण, तयारी तर झाले आणि एक बाकी जी कोपऱ्याची जो किट आहे तो बॅगेजात ठेवला आहे मी। बट टेन्शन असं होईल की मग मोटो ब्लॉक करायला भेटणार नाही आपल्याला, डायरेक्ट तिकडेच भेट पोचल्यावरती मग भेटायला होईल। टेम चालू नाही या साईडला काय एवढी ट्रॅफिक लागले, कुठून बघते हा ट्रॅफिक मी जवळजवळ माविडापासून ट्रॅफिक बघतो। आज आता ब्रिज येईल तो म्हणजे आता डायरेक्ट वाघबेचा ब्रिज येईल, लाईक वाघबेनंतर नेक्स्ट जो येईल तर डायरेक्ट कासरवडीचा। अरे माझ्या आयफोनच्या मध्ये जाम लफडं होतं रे सँडी, थांब 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 मला डिफंड करते आयफोन बोललास ना अबा खड्डे बो बाबा हे काय, अरे मरेल अक्षरशः मरेल कोणतरी ट्रक खाली येऊन। स्ट्रीट लाईट नाही दिलं माहितीये, हा आणि इथे लाईट्स पण नाही प्रोव्हाइड आणि मग सुसाड आला आहे बघ। कमीत कमी रिम अरे थोबडा फुटेल बघ, रेती आहे तिकडे क्लिअर, तिकडे ब्रेकिंग कशी होणार रेतीवरती। हा एक टर्न आहे तो म्हणजे डिमर्टची इकडनं जातो, पण आपण डिमर्टची इकडनं नाही जाणार आहे, आपण जाऊ पुढून पुढून सरळ सरळ रस्ता, इथून जाऊन परत पुन्हा ब्रिज चढून लाईक तो काय मला तर आठवत नाही ती कुठला एरिया तो जाऊ दे कुठल्या तरी आम्ही आठवलं की सांगतो। त्यावेळेला ब्रिज उभारून मग परत खाली यावं लागतं, तो आपण इकडनंच बेस जाऊ। आपण रूट आहे पाठचा तो पण जाऊ शकतो तुम्ही तिकडून, पण आपण इकडनं जाणार आहे। ओके सो हा आपला टर्न आहे मेन कासरवडीचा आणि इकडनंच चालू होतं ॲडव्हेंचर। ॲडव्हेंचर तर त्या ब्रिज बागबीचा ब्रिज सोडल्यापासून चालू होतं। आणि हे हॉटेल आहे ग्रँड स्क्वेअर काहीतरी हॉटेलचं नाव आहे, तर काहीतरी वेगळंच लिहिलं आता अशी जे बोर्ड पडले तर सरळ जायचं आहे, काही लेफ्ट नाही राईट नाही, पावर रस्ते हावाला पण फक्त सेफ, मध्ये मध्ये कुत्रे असे आहेत डायरेक्ट अंगावर येतात भुंकायला। ओके सो जो तुम्हाला डिमार्टचा टर्न बोललो ना तो हावाला येतो, समोरून रस्ता येतो ना हा समोरून असा येतो पूर्ण टर्न। आत्ताच रिसेंटली डेव्हलप होते, अजून डेव्हलप नाही आलं प्रॉपर, पण जेव्हा डेव्हलप होईल ना तेव्हा हा वॉटरफॉल एवढा फेमस होईल ना, मग इकडे रेस्ट्रिक्शन बिस्ट्रिक्शन सगळं चालू आहे। ओके सो इकडनं सरळ जाऊन लेफ्ट घेतला वरती तो वाला की तो हावरे सिटीला जातो रस्ता डायरेक्ट, आणि आपल्याला जायचं इकडनं गावामधून। ओके हा मेन गेट आला, इकडनं तर रम्मात जावं लागेल तर असं हेच ते बोलवलं होतं। ऑफ रोडिंगचा पण पॅच हा नाही ॲक्च्युली ऑफ रोड, हा तर नॉर्मली आहे, आता गांडेडा रस्ता आहे, ऑफ रोडिंग काय बोलणार याला।
पडायचं नाही आता कारण की पडलो की काम फिट आहे आज. अँड हा आपला ऑफ रोडिंग चालू होतो छोटासा घांगडावाला. अँड मोस्ट ऑफ पीपल्स इथे गाडी लावतात. फोर व्हीलर तर इथेच आहे, हिच्या पुढे जाऊ शकत नाही. लास्ट पॉईंट आहे फोर व्हीलरचा. अँड बाईक्स इथे लावतात पण आपण किडेवाले मेंबर, आपण इथे नाही लावायची. पण अजून आतमध्ये घेऊन जाऊ. आणि क्रॉसिंग बघा, हे पाणी जास्त आहे, टाकू की नको. बघा सावाला जो पूर्ण बघतो तो पूर्ण आवरे सिटीचा एरिया, तिकडे लाईक मंदिर आहे आणि इकडनं टाकावी लागेल. आता बघू जाईल का, कारण की एवढं पाणी नसतं दर टाईम येतो ते आम्ही. आणि फोर्सनी पण आहे पाणी. सो आय विल डिसाइडेड, मी बाईक टाकतो तिथं उभा राहा सपोर्टला. धर एक्स्ट्रा घरी करू नको, तुला माहिती आहे कशी काढायचे. डोकं लाव जरा, आम्हाला माहिती आहे घाणच काढणार. अँड स्टिकरिंग कसं वाटते, परवाच केले. ओके सो चला जाऊ. चल 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 चल. जसं सीन असं आहे की तिकडे तुम्ही गाडी लावून जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटाचा रस्ता ते चालत, तिकडनं लाईक तुमची शॉर्ट ट्रेक पण होऊन जाईल, तेवढं एक्सपिरियन्स चांगलं आहे. पण आता बाईक होती नाही, आम्ही ॲक्च्युली आणतो इकडनं बाईक रोज रोज, म्हणजे जेव्हा पण येतो तेव्हा आम्ही बाईक आणतो इकडनं. आणि सोहमला चालत जायला का सांगितलं, कारण की तुम्हाला समजेल आता पुढे रस्ता कसा येतो. परत ट्राय करतो व्हिडिओ घ्यायची. आज जातो ना इकडनं जातो, पण पुढून टाकू आज. सो शिरमादेवीचं मंदिर लागते इथे, तिकडनं अजून जरासं सरळ जायचं आपल्याला. मोस्ट ऑफ यू पीपल्स ते एवढी ऑफ रोडिंग बघूनच बाईक खालीच लावतात, पण आपल्याला काय एक्सपिरियन्सच हार्ड आहे काय सो. याच्या पुढे बाईक जात नाही उतर. इथे एक लाईक वाडाचं झाड आहे, याच्या पुढे जात नाही. आणि आपण इथे बाईक लावून घेऊ इथे. ओके सो अँड द सीन इज, आम्ही पोचलो इथे आणि ज्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिट टाईमपास झाले ते, कारण की बाईक पार्किंगला जागा शोधत होतो आणि शेवटी इथे लावली. इथे अशी ऑफिशियली बाईक पार्किंगला जागा नसते, पण भीती का असते कारण की इकडे कसे ड्रिंक बिंक केलेली लोकं असतात. आणि काय केलं बाईक बिक सोबत झालं, पर फटका आधीच फटके कमी आहेत गाडीला अजून एक मोठा. सोम ये सोम बिचारा, हे वडाचं झाड आहे, इकडनं पुढे बाईक जात नाही, तुम्हाला कंपल्सरी इथेच कुठे लावावे लागते. आम्ही तिकडे लावले अँड विंटर. आणि मेन म्हणजे दोन रस्ते जातात, एक रस्ता जातो इकडनं तो जाम फिरत जातो वरून जातो, आणि हा रस्ता जातो इकडनं. आम्ही दरवेळेस इकडनं जातो आणि इकडनं सीन पण भारी भारी आहेत. सो इकडनं जाऊ आपण. सो जस्ट पोचू आता 5-10 मिनिटात. एक घाणडी गोष्ट एक वाटली ती म्हणजे मला खाली दाखवतो. जसं लिटरली चालताना मी बघितलं ते, म्हणजे जी ड्रिंक करतात ते लोक इथेच सगळ्या बाटल्याकडे फोडून जातात. जाम घाणडी गोष्ट वाटली मला इकडची. ग्लास वगैरे तिकडे डायरेक्ट ग्लास बीस ठेवले तुम्ही नेचरचा. ॲक्च्युली काय बोलणार, जाऊ दे आता. सो कधी पण ॲक्च्युली अशा प्लेसेसवरती, नॅचरल प्लेसेसवरती ना कधी पण येताना एक कॅरीबॅग, अरे यार किती का असेल, कॅरीबॅग कॅरी करा, जेणेकरून तुम्ही जो स्टफ असेल, जो कचरा असेल, तुम्ही डायरेक्ट कॅरीबॅगमध्ये टाकून रिटर्न जाताना घेऊन जा. ॲक्च्युली ते एवढा कचरा केला ना तुम्हाला काय बाबा, लिटरली तुम्ही पाहू शकता जागोजागी, म्हणजे पायला पावलाम पावलांवरती असं कचरा करून ठेवला आहे इथे. ओके सो वॉटरफॉलचा तुम्हाला आवाज येत असेल आता लिटिल बीट. सो आम्ही पहिल्या वॉटरफॉलच्या इथे पोचलो आहे जवळपास, आणि तुम्हाला दाखवतो तो म्हणजे हवा का छोटासा. अजून वरती जायचं आहे आपल्याला, पण पाणी एवढं फोर्स नाही ना इकडनं जायचं. ॲक्च्युली रस्ता पण रिस्की आहे.
जसे हे परिणाम ना सगळे दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडल्याचे आहेत, एवढं पाणी नसतं इथे. आणि सोहम तुला वाटतं बरोबर असं मी जायचो, सरळ सोपा रस्ता होता. आम्हाला ॲडव्हेंचर वाला आहे, तुम्हाला पण मजा येईल व्हिडिओ बघायला. कंटिन्यू राहा. तुमच्या मजेसाठी आम्ही काय काय करतोय? नाही रे बाबा, आम्ही आज रस्त्याने आलतो. सीन इज भीती का वाटते, कारण की इथे ना ऍक्च्युली जाम गर्दी असायची. आम्ही ज्या टायमाला असतो पब्लिक म्हणजे लिटरली सात आठ जण तर रोडवर दिसायचे नॉर्मल. आज कोणत दिसत पण लोक होती, कुठे गेली काय माहिती. बट आता एवढं आलं तर पाठी परत नाही आणत. सोम यार हा काय करत असेल आणि काय नाही. चला आपण जाऊ पुढे, बराच रस्ता आहे इकडनं. येताना काळोख झाला ना, वाट लागेल उतरायला हा रस्ता. हा वॉटरफॉलसाठी एवढी मेहनत केली होती तो म्हणजे हा हा हा. इकडनं दोन रस्ते आहेत, एक म्हणजे तो तिकडनं आता जो मी सांगत होतो ह्याचं नॅव्हिगेशन चुकीचं असं झालं जो म्हणजे तो मला तिकडनं आज येतो. आणि सेकंड वन म्हणजे आम्ही हावाला आलो, तो मुद्दाम मी आणला सोमला इकडनं. अँड द सीन इज बिकॉज इकडनं वरती जायला पण रस्ता आहे, तेव्हा पब्लिक तुम्हाला दिसतं वरती गेलेली. पण मी रिस्की आहे ते खूप, आणि पावसात आता मी रिस्क नाही घेणार. तो बेटर तुम्ही फक्त शॉर्ट एन्जॉय करा. आणि पाऊस पण पडायला लागला, मला वाटतं आता मोबाईल मला असलं ठेवावं लागेल. We just reached waterfall and look who we met. Where are you from brother? I am from Tamil Nadu. Here I am staying in Kattadoli. I come for work. Today is my holiday, that's why I come here. So how do you know this place? My friend told us there is one waterfall is there. So it's also not hard to walk. So I come easily. So are you enjoying this place? Yeah, I'm enjoying. There is also rain now, so it is good. हो एवढ्या लांबून लोक लाईक कर्नाटकवरनं आले तो जे ओके तो एन्जॉय वगैरे करून झाले पद्धतशीर. आणि न्यू फ्रेंड भेटला तो म्हणजे हा सोहम जरा कन्व्हर्सेशन करतोय. पण ॲक्च्युली कर्नाट तमिळनाडूला राहतो, तमिळनाडूवरून इकडे ॲक्च्युली तरी एक फ्रेंड आहे त्यांनी सजेस्ट केलेला प्लेस, तो सोलो आलेला. तो काय माहीत नाही, आम्ही ॲक्च्युली ते टाईमपास रेडिओचाले करतो, तो ब्लॉग बी करतो, त्याच्यामुळे तो आम्हाला अट्रॅक्ट झाला. आणि आम्हाला डायरेक्ट बोलला की फोटो बद्दल पिक बद्दल त्याच्या तरी शेअर करतो एक्सपिरियन्स वगैरे. तो अजून एक नवीन एक्सपिरियन्स घेतला, नवीन फ्रेंड भेटला आपल्याला. नंतर पण घेऊ आपण त्याला ब्लॉगमध्ये. आणि आता टाईम झाला आपल्याला निघायचा, मी म्हणजे इकडनं निघू आता आपण. हे एक्सपिरियन्स जाम मजा आली, पोहलो नाही कारण की असल्यामुळे जरा फिवर असल्यामुळे पोहलो नाही. फक्त जस्ट थोडा ओला तर झालोय बट तरी मजा आहे. निघालेलं निघाल्यावर जे आठवलं ते म्हणजे आपण हेल्मेट इथे ठेवलं. चलो मेरी जान, तो लास्ट बाय बाय धबधब्याला बदा बदाला. चलो आपण आपल्या फ्रेंडला पण आता बाय बोलू, निघू. चल बडी टेक केअर, मी मीट यू सून, बाय. पहिला नाही माहिती नॅव्हिगेशनचं काय पडेल. अँड द सीन इज आता आम्ही जो आलो त्या रोडने नाही येते, कारण की सोहमची हवा टाईट झाली, तर आम्ही दुसरा रोड फॉलो. चुकीच्या रस्त्यावरनं आणलाय. चल रे काय पुशील आता काळोखा तिथे. चप्पल तुटली पूर्ण 450 रुपये घेणार तुझ्याकडनं मी. चल चल चल. सो तो वाला रूट होता जो आपण मगाशी गेलो फुल ॲडव्हेंचर करत, आणि आता या बोरिंग रूटवरनं सोहम घेऊन चाललाय. ओके सो इकडनं ना ॲक्च्युली 5 मिनिटात पोचलो आपण, जो सोहम मला रोड दाखवला तो. आणि मी जिकडनं नेला तो म्हणजे जवळजवळ 15 मिनिटं लागली, तर मला रिस्की होता खूप. सो मी ते हेच कारण आहे मला नॅव्हिगेशन किंग बोलतात आणि ह्या लोकांकडनं काय होत नाही. हां ते सोड. कसं वाटलं तुला तो वाला एक्सपिरियन्स? मी ज्या रोडने नेला होता आणि तू आला तर आला तर नक्की त्याच रस्त्याने जा. तुम्ही जर फॅमिली सोबत येत असाल तर आम्ही जो आता आलो त्यावाला रूटने या, आणि जर सोलो सिंगल असाल मस्त मजा करायची असेल तर मी गेलो त्या रोडने जा, जाम मजा येते. ओके सो आता याच्या पुढे दाखवण्यासारखं तर काही आपली ती ट्रॅव्हलिंग असेल मेन दाखवेल तो म्हणजे पार्ट आवा उतरता ये ना तिकडे एन तिकडे करूया, तिकडे करूया वॉटर क्रॉसिंगची इकडनं. सो आता जाऊ सोहम थोडी किडीगिरी करतोय, करू दे काय करतोय ते. अँड फॉग आहे वरती तो बघा, लिटरली एवढा फॉगी झाला आहे ना पूर्ण एरिया हा. आणि आमची माझी बाईक सेफली आहे इथेच, आणि दोन बाईक तिकडे ॲड झाले कोणातरी.
मी स्वतः आलो त्याच रूटनी परत जाणार आहे. सो दाखवण्यासारखं तर काय नाही, फक्त एक रिव्हर क्रॉसिंग आहे तिकडे, काही सीन झाले एडेच आले तर दाखवेल, नाही तर काय आता हायतेच जायचं. आणि हा ब्लॉग कसा फक्त हायडिंग वॉटरफॉलसाठी होता, जर तुम्हाला आवडला असेल नक्की, मला 100% माहिती तुम्हाला आवडणारच हा ब्लॉग. आणि ज्या मेहनत केली सोमनी पण, जेवढे सिनेमॅटिक काढले तेवढे सगळे सोमनी काढलेत, आणि असे एडेच आले करतो म्हणून मला असेल येतं ब्लॉगमध्ये. मी ओके, सो फॅमिली स्पॉट पण आहे, तुम्ही फॅमिलीसोबत पण इझी येऊ शकता. फक्त सीन असं आहे की फोर व्हीलर आली की तुम्हाला तिकडे गाडी सांगली तिकडे खाली पार्क करावी, तिकडनं जराशी लाईक 5-10 मिनिटाची ट्रॅकिंग, आणि इकडनं अजून जराशी ट्रेकिंग करावी लागते थोडीफार 5-10 मिनिटं. मी गेलो त्या रूटनी गेलो तर 15-20 मिनिटं कारमात लागणार, आणि सोमवाल्या रूटनी अर्थात 5 मिनिट. हा वाला ब्लॉग तुम्ही इथे बघितपर्यंत बघितलं असेल नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब तर केल्याशिवाय सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला. आणि आता भेटू अशी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, आता आठवडाभर जरा गॅप असेल म्हणून मी आधीच व्हिडिओ शूट करतो. अँड भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. Till then, bye-bye, take care and ride safe. एक युनिक गोष्ट अशी बघायला भेटली ती म्हणजे ही दोन झाडं, फक्त दोनच नारळाची झाडं इथे, बाकी कुठेच नारळाचं झाड नाही. आणि इकडे समोर एक दिसतं म्हणजे ही नारळाचं झाड नाही आहेत, नीट बघ कसली आहेत. ओके, सुपारीची आहेत वाटतं. फक ऑफ, टेक कॅन्सल.